केंद्रीय निवडणूक आयोगाची एक महत्वाची बैठक सुरू आहे. बैठकीत निवडणुकांच्या तारखांवर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. निवडणुकांच्या घोषणेबाबतही बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय. लोकसभा निवडणुकीची आजच घोषणा होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून. संदीप, निकिता, गेल्या अर्ध्या तासापासून ही बैठक सुरू आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली खरं तर या बैठकीला सुरुवात झाली आहे. प्रामुख्याने हेच आहे की पुढच्या 48 तासांमध्ये कदाचित निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकांची घोषणा केली जाऊ शकते असं काही सूत्रांचं म्हणणं आहे. कारण त्याचं असं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जो दौरा आहे दक्षिण भारताचा, तो आजपासून सुरू झाला आहे. 5 दिवसांचा दौरा, मात्र त्यामध्ये उद्घाटनं कुठल्याही प्रकारची नाही आहेत, फक्त रॅली आणि रोड शो असणार आहेत. दुसरीकडं राहुल गांधी यांची देखील मुंबईमध्ये सभा होते, त्या सभेकडे देखील सत्ताधारी आणि विरोधकांचं लक्ष असणार आहे. आणि ह्या घडामोडी पाहिल्या तर त्याच्यापूर्वी कदाचित निवडणूक आयोग जो आहे तो लोकसभा निवडणुकांची घोषणा कदाचित करू शकतो. कारण गृह मंत्रालयासोबतचं बोलणं जे आहे, म्हणजे सुरक्षेसंबंधी जी सगळी कार्यवाही करायची होती ती पूर्ण झाली आहे. EVM बाबतची चर्चा जी आहे ती देखील तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळं 7 की 8 टप्प्यांमध्ये निवडणूक जाहीर होते हे बघावं लागेल. आणि ज्या वेळेला निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन घोषणा करेल त्या पत्रकार परिषदेपासूनच आचारसंहिता संपूर्ण देशभरामध्ये लागू होणार आहे. निकिता, हो, धन्यवाद संदीप. अधिक जाणून घेतो.